पहिलं वर्ष तुमचं कॉलेजचं संपलं, तुम्ही घरी आले असाल सोलापूरला. जसं पहिल्या दिवाळीच्या सुट्टीत आल्यानंतर तुम्ही काही कामं केले, तर तसंच या उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यानंतर काही कामं केले का? काम मिळालं, पण सुट्टीच्या नंतर मिळालं, म्हणजे जवळपास संपत आली. संपत आल्यावर चौपाडमध्ये एक विठ्ठल मंदिर आहे सोलापूरच्या, तिथे नाशिककर महाराजांचं एक विठ्ठल मंदिर आहे, तर ते नाशिककर महाराजांचं पुतळा करायला मिळालं. नाशिककर महाराज कोण होते, म्हणजे काय कीर्तनकार किंवा काय? कीर्तनकार होते. त्यांची ओळख, जसं मी म्हणालो ना की सुट्टीत आलो की आपले प्रेमांच्या माणसांना भेटायला जाणं हे उद्योगच होतं माझं. म्हणजे तसं अशोक मोरे साहेबांना भेटायला गेलो तर मोरे साहेब म्हणाले अरे बरं झालं तू आला, चल. त्या नाशिककरांच्या त्या पुतण्या होता का नातू होता मला माहीत नाही, त्यांना बोलावून घेतलं आणि माझी ओळख करून दिली आणि ते म्हणाले की मला आमच्या नाशिककर महाराजांचा पुतळा करून घ्यायचा. मग मंदिरात जाणं, त्यांचं ते सगळं वातावरण पाहणं, फोटोग्राफ घेणं आणि ॲडव्हान्स घेणं असं काम झालं. अर्थात पैसे मिळाले. किती मोठा होता म्हणजे? एक साधारण 3 फुटाचा होता, म्हणजे फेटा असलेला. मग म्हणजे पूर्ण अशी बसलेली फिगर? नाही, बसलेली फिगर नाही, बस्ट होत. बस्टच होत. आणि ते काम मी चेंबूरमध्ये केलं. मोरे साहेबांचे जे बहीण होत्या चव्हाण मॅडम, तर तिथे बेगर होम आहे, तर बेगर होम मध्ये मी तुला गेल्या वेळी सांगितलं वाटतं त्यांचा एक बंगला होता, कौलारू बंगला. आणि लग्नानंतर आपण गेलो पण होतो, त्यांनी आपल्याला जेवायला बोलावलं होतं. तर तिथे बॅक साईडला, किचनच्या मॅकच्या साईडला एक खूप मोठं गार्डन होतं. मग त्या गार्डनमध्ये कोपऱ्याला मी ते काम करायला घ्यायचो, क्लेवर. आणि दररोज कॉलेज सुटल्यावर मी बसने जायचो, डायरेक्ट कॉलेजवरून बस, आणि बसने जाऊन एक अर्धा तासाचा प्रवास असेल. मग चव्हाण साहेब पण यायचे आणि मग त्यांनाही खूप कौतुक वाटायचं मी काम करत असताना बघायला आणि मार्गदर्शन करायचे, कारण मी नवीनच होतो ना, म्हणजे दुसरंच वर्ष माझ्या कॉलेजचं. पण कलेवर भरपूर चर्चा झाली त्यांच्याशी, त्यांचं वाचन आणि नॉलेज भरपूर होतं, तर त्याचा फायदा झाला मला. पण सांगायचं तात्पर्य हे की हे विद्या म्हणजे ती पिढी, म्हणजे आपल्याही आधीची पिढी, म्हणजे एखादा विद्यार्थी शिकायला येतोय तर त्याला मदत करण्याची ही जी भावना आहे ती आता नाही. हो ना, म्हणजे खरं तर या गोष्टीबद्दल खूप दुःख होते, म्हणजे माणसं बदलत गेली, सगळा काळ बदलला. दुःखाने खेदाने असं म्हणावं असं वाटते की माणूस की लोप पावत चालली. दर पिढी म्हणजे माणूसकीच म्हणजे वृक्ष होत चाललेलं आहे. प्रॅक्टिकल खूप, हा वृक्ष म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल जीवन, व्यवहारी. जिथे जिथे व्यवहार जाणवतो भावना कमी होत चालल्या. असो बघ ना, त्यांना काय गरज होती की मला, मी हॉस्टेलमध्ये करू शकलो असतो, पण ते म्हणाले नाहीये आपण करू. आणि मग माझा प्रवास होऊ नये, म्हणजे प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून मला त्याने आग्रहाने तिथेच झोपायला द्यायचे. मग तिथेच आंघोळ करणं, तिथूनच मग परत कॉलेजला जाणं, एक साधारण आठवडाभर मी त्यांच्याच घरी होतो, काम करत. बरं, पण ते नाशिककर महाराजांचं जे तुम्ही काम केलं तर ते मोरे साहेबा थ्रू तुम्हाला मिळालं होतं. मग ते सोलापूरला इथे पूर्ण केल्यानंतर मग नंतर तुम्ही मुंबईला गेले आणि कॉलेज जॉईन केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही चव्हाण त्यांच्याकडे फॅमिलीकडे ते काम केलं. हो हो, नाही कॉलेजमध्ये असताना, म्हणजे काम सुट्टीमध्ये नाही मिळालं, सुट्टी संपत असताना मिळाल्यामुळे ते तिथे कॉलेजमध्ये शिकत असताना. आणि आता म्हणजे तुमचा दुसऱ्या वर्षात प्रवेश झाला, दुसरं वर्ष कसं गेलं, म्हणजे जसं आता हे काम आणि दुसरं वर्ष वाचनामध्ये भरपूर गेलं. हा, तुम्ही म्हणाले की हॉस्टेलवर असताना तुम्ही लायब्ररी लावली होती, कलानगर हॉस्टेलवर होते. कोणते पुस्तकं काही आठवते का, म्हणजे काय? अरे बापरे,
जी ए कुलकर्णींचं आणि वि स खांडेकरांचे नाव नाव सांगता येतील का काय आठवते का हो मृत्युंजय ययाती वि स खांडेकरांचे ह्या झालं त्याच्यामध्ये मला प्रभाकर पाध्ये यांचे सौंदर्य मीमांसा पुस्तक मला फार आवडलं बर त्याच्यामध्ये सौंदर्य मीमांसामध्ये त्यांनी 10 कथा निवडल्या होत्या त्या कथांवर त्याचं विश्लेषण केलं होतं आणि हे विश्लेषण करण्याचा जो प्रकार आहे ते मला म्हणजे वेळ लावणारा प्रकार होता खानोलकरांचा कोंडुरा म्हणजे थोडंसं गूढ असलेले विषय मला फार आवडायचे म्हणजे जास्त रमायचं हा जास्त मला आवडायचं मग आणखीन एक जबरदस्त विषय होता तो म्हणजे खांडेकरांनी वि स खांडेकरांनी संपादित केलेल्या आधी 3 कथाकार म्हणून पुस्तक होतं 3 कथाकार मग हां मग नंतर ते खूप चाललं आणि नंतर मग 5 कथाकार म्हणून म्हणजे असे कथाकार घेतले त्यांच्या 5 कथा त्यांच्या कथा मग त्याच्यावर त्यांची स्वतःची प्रस्तावना म्हणजे त्या लेखकाविषयी आणि मग त्यांची कथा त्या पुस्तकात त्या 5 कथाकारांच्या कथा त्यात असायचे मग त्याच्यामध्ये ते जे विश्लेषण होतं त्या कथा यांचं लेखकांचे त्यांच्या दृष्टिकोनातून ते फार होतं त्याच्यामध्ये एक वामन चोरगड यांचं घार नावाची कथा होती ती कथा आज ही मला पाठ आहे पाठ आहे म्हणजे कारण मी हॉस्टेलचं लाईफ जगत होतो त्याच्यामुळे हॉस्टेल लाईफ जगणाऱ्या एका नायकाची ती कथा होती म्हणजे आई वडिलांपासून लांब गेल्यानंतर जे भावभावना होतात त्या वयामध्ये तर ते त्या कथेमध्ये होतं का आई वडिलांपासून लांब जाणाऱ्या याची तुम्ही जे आता बोलले त्याच्यावरून मला एक घटना आठवली की तुम्हीच कधीतरी किंवा आपल्या घरात चर्चेत तो विषय झाला होता की जेव्हा भाऊजींनी ठरवलं की तुम्हाला जेजेला पाठवायचं आणि तुमची पूर्ण तयारी चालू होती तर तेव्हा अम्मा खूप भावनिक झाल्या आणि त्यांची खूप अशी घालमेल चालू होती आणि त्यांना एकीकडे मुलाचं प्रेम आणि मुलगा माझ्यापासून लांब जातो याचं दुःख होतं खूप तर म्हणजे आईचं दुःख काय असते बघा की तिने ती भाव त्या भाऊजीवर चिडल्या आणि त्या म्हणाल्या भांडल्या आणि त्या म्हणाल्या की बाबा तुम्हाला पती पत्नीच्या संसारामध्ये माझ्या मुलाची अडचण होते म्हणून तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करताय म्हणजे हे एक जे भांडल्या म्हणजे अक्षरशः घर डोक्यावर घेतलं म्हणजे रडून म्हणजे त्या म्हणजे आकांड तांडव म्हणतात ना तस नाही माझ्या मुलाला मी सोडणारच नाही पण आईनी इतका आकांड तांडव केलेला असताना देखील भाऊजींनी पुढच्या भविष्यासाठी सगळे आरोप सहन करून ते केवळ काय म्हणतात ते स्मित हास्य करत गप्प होते नाही तो त्यांचा स्वभावच आहे की ते खूप असे अबोल उलटून बोलले ते कधी बोलत नाहीत म्हणजे असे तर म्हणजे आईचे सगळे आरोप सहन करून आणि तरी देखील त्यांनी तुम्हाला मुंबईला पाठवलं तर घार ही कथा चालली घार ही कथा चालली आणि अजून एक लेखक आता लेखक आठवे ना कारण दिवाकर कृष्ण लेख आठवलं बघ म्हणजे ते त्यांच्या ज्या मृणमयीचं सौंदर्य म्हणून एक कथा होती कुठल्या तरी वेगळ्या जगात घेऊन जायची कथा छोटीच पण जे आणि अशा या कथा वाचता वाचता मी कोंडुरा तर एका बैठकीत संपवलं एका बैठकीत म्हणजे 1-2 म्हणजे कॉलेजलाही गेलो नाही नुसतं हॉस्टेलवर पडून राहायचो आणि पुस्तक वाचायचं मला वाटतं की परत तुम्हाला वाचनाने झपाटलं होतं त्या वर्षी आणि तुम्ही कॉलेजला दांड्या मारणं चालू केलं दांड्या मारल्या खूप दांड्या मारल्या त्या वर्षी मला स्ट्रगलचे दिवस फार गेले
कॉलेज हे वाचनामुळे तर झालंच झालं, मग बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचलं, त्यांचं जीवनचरित्र. आणि तसंही मला वाटतं की तुम्हाला जीवनचरित्र वाचायला फार आवडतात, म्हणजे अभ्यासायला, वाचायला म्हणण्यापेक्षा अभ्यासायला जास्त आवडतं. पॅपिलॉन तर मी अनेकांना दिलं, मी हो तू लग्नानंतर तुम्ही मलाही वाचायला दिलं होतं पॅपिलॉन. त्यांचं जे जीवनचरित्र म्हणजे एक धाडशी आयुष्य काय असतं, आणि नंतर त्यांनी त्या पुस्तकामुळे ते किती श्रीमंत झाले. हेनरी शारियर त्यांचं नाव. दुसरं हिटलरचं एक पुस्तक मी वाचलं, म्हणजे आत्मचरित्र, हिटलरचं तर आत्मचरित्र नाही, दुसऱ्याने लिहिलेलं चरित्र आहे. शिवाजीराव भोसलेंचे जे पुस्तकं आहेत, दीपस्तंभ वगैरे, म्हणजे असे भरपूर. आता किती नाव घेणार, म्हणजे फारच. मग तुम्ही जे चव्हाण सरांकडे जे शिल्प लावलं होतं त्याचं पुढे काय झालं? नाही ते पूर्ण झालं. पूर्ण झाल्यावर मग सोलापूरला येऊन त्यांना मी प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये करून दिलं. मला वाटलं त्यावेळी, मला वाटतं त्यावेळी ते 500 रुपयाला मी करून दिलं होतं प्लास्टर ऑफ पॅरिसचं. आणि दुसरं एक महत्त्वाचं काम सांगतो, जे नाही जे त्याचं त्या 83 साली त्या पुस्तकाविषयी लिहिलेलं आहे मी, सॉरी त्या घटनेविषयी. आता लिहिलं हे म्हणजे असं मनोगत लिहून ठेवायचं मला माहीत आहे. हे 19 ऑगस्ट 84 आहे, पहाटे 4:45 ते 6 दरम्यान. माणसाच्या जीवनात कधी कधी दुःखाचे असे प्रसंग येतात की माणूस बधीर होतो, विकल होतो. 1983 उत्तरार्ध आणि 84 पूर्वार्ध या कालावधीमध्ये माझ्या जीवनात दुःखाचे आघात इतके बसले की त्यातून सावरणे मला अशक्य होते. पहिला घाव 83 ऑक्टोबर महिन्यात बसला, म्हणजे दिवाळी सुट्टीच्या आधी 21 तारखेला बसला. त्या दिवशी मी रचलेले स्वप्नांचे मनोरथ कोसळले. ते स्वप्न म्हणजे एक ब्रॉन्झचे पोर्ट्रेट, जी माझ्या जीवनाची प्रथम पायरी होती ती कोसळली. मातीमध्ये सिलेक्ट झालेली कृती ब्रॉन्झमध्ये ओतण्याआधी रिजेक्ट झाली, कारण अद्याप शोधितच आहे. आता पुढे अजून लिहिलेलं आहे, पण ह्या स्कल्पचरविषयी सांगतो. तर मी म्हणालो ना, एकमेकाला भेटण्याची सवय आहे, म्हणजे त्याच्याने मला कसं काम मिळत जाते. तर सुट्टीत मी फाउंडेशनला असताना ATDला भावांची एक मैत्रीण होती, सुचेता आपटे म्हणून, आणि वर्षा वडगावकर अशा दोन, आणि भावांचं रिस्पेक्ट करत असल्यामुळे माझंही रिस्पेक्ट त्या करायच्या. तर त्यांनी मला सुट्टीमध्ये चहाला बोलावला होता. तर मी जे जेला गेलो जरा कौतुक ना, तर सुट्टीत लकी हॉटेलच्या समोर जे गार्डन आहे किल्ल्याच्या इथे, तर तिथे आपटे परिवार आहे, डॉक्टर आहेत. आत्ताही त्यांचा भाऊ दिलीप आहे तिथे, डॉक्टरच आहे. तर त्यांचे आई वडील फार रसिक होते, तिचे आई वडील. तर मला मग माझी ओळख करून दिली, गप्पा मारल्या. तर त्यांच्या घरी त्यांची आत्या आली होती, लेखिका होत्या त्या, आशा भालेकर. त्यांची ओळख करून दिली, मग त्या म्हणाले की मुंबईला आलास तर ये माझ्याकडे. मग त्यांनी ॲड्रेस वगैरे दिला, मग ठरल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गेलो. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर सेकंड इयरची घटना. माहीममध्ये, माहीम आणि माटुंगाच्या दरम्यान लोकमान्य टिळक खूप मोठं वसावत आहे, तर तिथे मी गेलो बसने सुट्टीच्या दिवशी. आणि गेल्यानंतर मग त्यावेळी माझ्याकडे एक छोटं अल्बम होतं, मग ज्याच्यामध्ये आईचं काम होतं, ते नाशिककरांचं काम होतं, आणि श्रीकृष्णाचं काम होतं, असे बरेच कामं होते. ते अल्बम माझ्याकडे असायचं, आणि ते पाहिल्यावर, आईचं काम पाहिल्यावर त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांचा उत्साह एवढा वाढला की शेजारी पहिल्या माळ्यावर, दुसऱ्या त्यांच्यापेक्षा वरच्या माळ्यावर एक आपटे परिवार होते,
त्यांना बोलावून घेतलं त्यांनी फोन करून, मग ते आले. ते तर फार उदार, तर त्यांनी पाहिल्यावर इतकं भारावून गेले. मग ते म्हणाले की माझं एक दुःख आहे, तुम्ही दूर करू शकता, की प्लाझा टॉकीजचे इथे एक उद्योगपती आहेत, राहतात ते घरी, तर ते माझे मित्र आहेत. तर त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांनी मला एक स्कल्पचर करायचं सांगितलं ब्राउनचं, तर मी माझ्या मित्राकडे घेऊन गेलो. तर त्यांनी ते केलं आणि पण त्यांना पसंत नाही, आणि ते पसंत नसल्यामुळे त्यांचा ॲडव्हान्सचा पैसाही बुडालेला आहे. तर तुझं हे काम पाहिल्यावर मला असं वाटते की मी त्यांच्या प्रोरात देतो, माझ्याकडचे काही पैसे देतो, तू आधी कर, मला आवडलं तरच मी तुला बोलावून देतो, मग त्यांना बोलावतो. म्हणजे आधी मला पसंत पडायला पाहिजे, मग त्याचे मी तुला मानधन देतो, आणि मग नंतर मला ते काही पैसे दिले, आता किती दिले मला आठवत नाही, आणि फोटोग्राफ दिले आणि मी करायला घेतले. खूप सुंदर झाले. आले त्यांनी पाहिलं, ते खूप वयस्कर होते, टोपी, जुनी टोपी अशी काळी टोपी असते ना ती टोपी, आणि कॅरेक्टर काय सुंदर होतं त्यावर, म्हणजे काय म्हणतात ते, तेजस्वी चेहरा होता, ते जुने जे चेहरा असतो ना त्या टाईपचा. तर तुम्ही केलं, मग त्यांना आवडल्यानंतर त्या क्लायंटला घेऊन आले. प्लाझाच्या जवळ राहणारे फार मोठा उद्योगपती होते, तर ते आले. ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं, त्यांना एवढं आवडलं, म्हटलं ह्याच्यात थोडंसं त्रुटी आहे. त्रुटी म्हणजे ह्या फोटोवरून तुम्ही केलेले आहेत, तर यांचं थोडं असं पाहिजे तसं पाहिजे त्यांनी सांगितलं, करेक्शन. तर छोटे फोटोच्या मर्यादा आहेत करणं आणि प्रत्यक्ष करण्याच्या. तर ते मला मला म्हणाले की मला हे करून द्या, मी आपण करूया. आणि मग मला सांगितलं की आता तुम्ही आपत्यांच्याकडून काही पैसे घ्यायचं नाही, आता त्यांचा विषय संपला, आता मी तुम्हाला हे पुढचं काम करायला. आपण ब्रॉन्झ मी आधी दिलं, तो ते प्रोफेशनल आर्टिस्ट होते, त्यांच्यापेक्षा तू कितीतरी चांगलं आहे, म्हणजे 90% चांगलं लागतं, आणि तुला किती पैसे हवे असतील तर मला येऊन सांग. हे माझा फोन नंबर आणि माझा हे ॲड्रेस. आता त्यांच्याकडून काही पैशाचा व्यवहार ठेवायचं नाही, डायरेक्ट माझ्या, ठीक आहे. मग ते काम केलं. काम केल्यानंतर तोपर्यंत दुसऱ्या वर्षाची दिवाळी सुट्टी आली होती, म्हणजे ऑक्टोबर महिना आला होता. मग आता मला गावी जायचं होतं, मग गावी जायचं होतं तर मग घरून पैसे मागवण्यापेक्षा मग यांच्याचकडून आपण ॲडव्हान्स घ्यायला काही हरकत नाही, कारण त्यांना आवडलेलं आहे. तर ते या म्हणाले, या म्हणाले फोन केल्यानंतर. त्यावेळी काय मोबाईल नव्हते, फक्त हॉस्टेलमध्ये पॉईंट बॉक्स. तर गेल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे, आता ते मलाही आठवत नाही काय किती पैसे दिले. आणि मग मी आलो. आल्यानंतर मला निरोप आला आपल्याला, आता ते काम काय आपल्याला पुढे करायचं नाही. त्यांनी जे पैसे तुम्ही जे त्यांच्या वडिलांचं काम केलेलं आहे ते त्याचं ते तुम्हाला मानधन दिलेलं आहे. पुढे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते आम्हाला आणून द्या, पुढे आपल्याला काही करा. मला धक्काच बसला, म्हणजे तेच, म्हणजे मी असं स्वप्न बघत होतो की आता हे ब्रॉन्झमध्ये होणार, म्हणजे माझं पहिलं स्कल्पचर ब्रॉन्झमध्ये होणं हे किती मोठं आहे. आणि म्हणजे ते स्वप्न, आणि ते मी अजूनही मला आश्चर्य वाटते की का त्यांनी असं केलं. म्हणजे त्यांना तर इथे हॉस्टेलवर जेव्हा आले होते त्यांना खूप आवडलं होतं, म्हणजे ते न आवडण्याचं काही कारण नाही. त्यांच्या घरी जाऊन पैसे घेतले, त्यांनीच बोलवलं घरी, आणि त्यांनीच म्हणाले होते आपत्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाही, तुम्हाला काय असेल तर मला. आणि मग काय झालं मला काय कळत नाही. म्हणजे पहिलं अपयश हे पचवणं फार अतिशय कठीण गोष्ट असते,
पण यातून तर हेच निर्माण झालं की अपयश हे माणसाला घडवत जाते. जेवढं जेवढं अपयश येईल तेवढा तेवढा माणूस घडत जातो. जेवढं जेवढं दुःख येईल जेवढे घनाचे घाव बसतील तेवढा तेवढा तो चकाकत जातो. आता या फोटोवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी आयुष्यभरात तुम्हाला जे पाहत आलेली आहे की दुसरीकडे रिजेक्ट झालेले कामं किंवा व्यवस्थित फोटो नसलेले कामं काही रेफरन्स नाहीये असेच कामं तुमच्याकडे जास्त येतात आणि ते तुम्हाला करायला लागतात. म्हणजे झगडा चालू असतो नेहमी त्या फोटोशी झगडा चालू असतो. म्हणजे मी हे आयुष्यभर मी पाहत आलेले आहे. माझंच काय तू सागरच्या हातही आता ते सागरही तेच करतो त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे हे म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये पूर्व तयारी करत नाहीत. म्हणजे आता वय झालेला वडील आहे आज न उद्या आई वडील आज न उद्या जाणार आहे त्यांचं चांगलं पेंटिंगसाठी पोर्ट्रेट करणं किंवा चांगले फोटो काढून ठेवणं अशी मानसिक तयारीच नसते. अहो पूर्वीच्या काळी तर फोटो देखील काढणं म्हणजे हो फोटो काढायचे कॉन्सेप्ट मध्ये बसतच नव्हतं. आणि मग एखादा कधीतरी कुठेतरी काढलेला लग्न समारंभात किंवा इकडे तिकडे मग ते तसे फोटो आणून देतात आणि काम करा म्हणतात आणि लाइकनेस फुल पाहिजे. अरे बापरे काय भांडण. मग शिल्पकाराचा त्या फोटोशी झगडा चालू होतो. खूप 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 हा चॅप्टर परत एकदा आपण घेऊया सविस्तर जेव्हा पोर्ट्रेट म्हणजे व्यावसायिक काम म्हणजे ॲज पर ऑर्डर काम करताना किती अडचणी येतात हा विषय त्याचा हा स्पेशल विषय आहे. बरं मग पुढचं अर्ध वर्ष तुम्ही काय केलं? मग ह्या म्हणजे हे एकच नाही म्हणजे त्या वर्षामध्ये मला अनेक मानसिक खच्चीकरण झाले. जसं आता हे पोर्ट्रेट झालं याच दरम्यान मला आठवते मी सकाळी उठलो हॉस्टेलमध्ये एका रूममध्ये 3 बेड असतात साधारण 12x12 रूम होती. 12x12 रूम मध्ये 3 बेड असायचे. प्रत्येकाला वेगळं कपाट असायचं सामान ठेवायला. आणि माझ्या रूम मध्ये त्यावेळी संजय चौगुले कोंडी म्हणजे आमचे सोलापूर परमेश्वर कोंडी संजय चौगुले परमेश्वर कोंडी आणि मी आम्ही तिघे सोलापूरचे रूममेट होतो. तर त्याच्यामध्ये सकाळी सकाळी मी उठलो. उठल्यावर कोंडी खाली झोपला होता. मला आश्चर्य वाटलं तू खाली का झोपला. त्याला उठवलं अरे खाली का झोपला. तो माझ्याकडे असं भीतीनेच बघायला लागला म्हणजे डोळे त्याचे घारे डोळे एकदम घाबरून बघायला लागला. काय झालं म्हणलं रात्री काय झालं का. मीच त्याला प्रश्न विचारतो का अरे तुला भयानक स्वप्न पडलं होतं काय पडलं होतं माहीत नाही. तू अक्षरशः असं घाबरून घामाघाम घामाघूम झाला होता आणि ओरडत होता आणि म्हणजे किंचाळत होता आवाज पण येत होता. या ऊ म्हणजे इतकं चित्र विचित्र म्हणजे कोणीतरी छातीवर बसलेलं आहे असं काहीतरी झाल्यासारखं हे करत होता. मी घाबरलो आणि खाली झोपलो हे स्वप्न. आणि काय माहीत नाही काय झालं काय माहीत नाही. मग मी दिवाळी सुट्टीत नेहमीप्रमाणे सिद्धेश्वर एक्सप्रेसने घरी गेलो. मग घरी गेल्यावर त्यावेळी अजून रामोडीतच होतो अजून सोनीनगरमध्ये आलेलो नाही. सोनीनगरमध्ये नाही कोणापुरे कोणापुरेचा रामोडीतच होतो. तर घरातलं एकदम असं भयानक वातावरण दिसतो. भयानक वातावरण काय झालं. मग भाऊ मला बोलावले तिथे स्वयंपाकाच्या खोलीत त्यांचा पलंग होता. मग पलंगावर बसले. मग मला म्हणाले की आपल्या घरात वाईट घटना घडली. मग काय झालं. तर मग त्याने एक तारीख सांगितली. त्या तारखेला वहिनी 2 जुळ्या मुलांना जन्म मुलींना जन्म दिला आणि एक आधी आणि काही तासानंतर दुसरं मूल दोन्ही एकाच वेळी गेल्या. आणि मग
म्हणजे ते इतक्या ह्याच्याने सांगितलं ना की माझं हृदय असं. एक तर आधीच त्यांना उशिरा मूल झालं, म्हणजे लग्नानंतर 4 वर्षानंतर त्या प्रेग्नंट राहिल्या होत्या, आणि पहिली प्रेग्नन्सी आणि जुळ्या मुली झाल्या आणि त्याही दोघीही गेल्या, तर हे मोठं दुःख होतं, फार मोठं दुःख. आणि त्यांनी एक सुंदर भीमसेन जोशीचं ते गाणं मला आठवण करून दिले, जा मुली, भीमसेन जोशीचं गाणं आहे ना, दिल्या घरी सुखी राह, सगळ्याची गाणं आहे ते गाणं मी आठवेन, आठवल्यावर हे करेन. तर इतकं दुःख झालं. आणि मग मी व्यवस्थित डेट विचारलं तर तेच डेट होतं ज्या डेट मला स्वप्न पडलं. हा म्हणजे जे तुम्ही घामाघूम झालेले होते, छातीवर कोणीतरी बसल्यासारखं, मी जे तडफडत होतो, किंचाळत होतो, तर तीच रात्र आणि त्याच दिवशी इथे गेलेलं. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं की भाऊ हॉस्टेलवर फोन करून सांगू शकले असते, पण मला दुःख होईल म्हणून मला सांगितलं नाही त्यांनी. पण जरी त्यांनी सांगितलं नसलं तरी त्याचा इफेक्ट, त्याचा आत्माचं जो म्हणजे इंटरनल म्हणजे तिकडे दुःख झालं आणि ते दुःख कुठेतरी अनकॉन्शियसली ते मेसेज म्हणतो ना ते मिळालं स्वप्नात. तर आता त्या दिवाळी सुट्टीत हे असेच सगळे दुःखाचं वातावरण असल्यामुळे आता मला काही आठवत नाही कामाचं काही. तर हे असं गेलं आणि मग कॉलेजमध्ये काय रमलो नाही आणि मन लागलं नाही, मन लागलं नाही, म्हणजे हा वर्ष खूप वाईट गेलं. तर कॉलेजला दांड्या जास्त झाल्या, कॉलेजला दांड्या झाल्या आणि काय माहीत नाही, पण वाचनामुळे याच्यामुळे कामासाठी भटकत असल्यामुळे जसं नाशिककरांचं काम केलं त्यावेळी पण कॉलेजला येऊन जाऊन आणि नंतर सोलापूरला येणं, ते मूर्ती घेऊन वगैरे असे प्रकार घडले, पण अब्सेंटी भरपूर झाल्या. हो तर ते जे प्रकरण मला वाचलं त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला तर ते पुढचं वाचतो. नंतर लगेच दुसरी जबरदस्त लाट आली, ती माझ्याच नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबियांच्या स्वप्नांना देखील सोबत घेऊन गेली. 23 ऑक्टोबर 1983 माझ्या भावांच्या 2 जुळ्या मुली पृथ्वीवर पाय ठेवू की नको म्हणत संभ्रमातच आल्या आणि शेवटी 3-4 दिवसात या पृथ्वीचा अंदाज घेऊन स्वर्गात पळून गेल्या. आम्हाला दुःखात लोटून कंसात यायचं तरी कशाला. या प्रसंगाने सावरलो न सावरलो तेव्हाच आणखीन एक लाट लपंडाव खेळीत आले आणि मला पूर्ण तळ्यापर्यंत घेऊन गेली. दिनांक 10 एप्रिल 1984 मला कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाच्या बोर्ड परीक्षेला बसू दिले नाही. कारण काय तर अब्सेंटी, वर्क अपूर्ण वगैरे वगैरे. कंसात खरंच का इतका अपराधी होतो, तसे छोटे मोठे आघात तर खूप बसले. असो, माणूस खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण परिस्थिती, माणूस महत्वाकांक्षेचे घोडे कितीही भरधाव सोडले तरी त्याचे लगाम माणसाच्या हाती असते. वि स खांडेकरांच्या या विधानामध्ये आणि आत्ताच्या माझ्या परिस्थितीमध्ये खूप साम्य आहे आणि म्हणूनच हे विधान मला खूप भारावून टाकते. आज महत्त्वाचं आहे, आज कुठे या भयानक मनस्थितीतून सावरलो आहे काही प्रमाणात, म्हणून पुन्हा जीवनाच्या रणांगणात उतरलो आहे दक्षतेने लगाम सावरून. चारी दिशांना स्वप्नांना उधळीत या रणांगणामध्ये प्रमुख प्रतिस्पर्धी परिस्थिती नावाचा राक्षस माझ्या पुढे उभा आहे. शेवटी हे युद्ध मी जिंकणार आहे. हो, मीच जिंकणार. हे लिहिलं होतं 19 ऑगस्ट 1984 आणि हा जो किस्सा आहे परीक्षेला न बसू देणं म्हणजे फार महत्त्वाचा चॅप्टर आहे ते. खरं तर आता जरा खरं सांगतो बरं,
नाहीतर का खोट सांगत होते का? खरं खरं म्हणजे कसं असतंय, विद्यार्थी दशेमध्ये आपण भ्रमात जगत नाही, ते वय तसं असते. आपल्याला वाटते टीचर लोक जळतात, त्रास देतात, मी त्यांना आवडत नाही म्हणून ते मुद्दाम तसं करतात, असं काही नसत. हे आपल्याला वाटत हो हो त्या वयात तसे विचार असतात. थोडस फेवरिझम असते नाही असं नाही, पण एवढ्याच एवढा विद्यार्थी त्या सेन्सिटिव्हिटीमुळे करून घेतो तर टीचर लोक त्रास देतात असं माझा एक भ्रम झाला. आपलं खूप चांगलं काम आहे, खानकं सह साळसकं सह खूप कौतुक करतात, मग इतर टीचर, खरं तर एक टीचर होते पण मी ते फार त्याच्यावर बोलत नाही, आता तरी बोलत नाही. मग तर मला परीक्षेला बसू दिलं नाही, त्याचं अतिशय मनाला लागलं, मनाला लागलं. मी त्यांना विचारलं की मला का बसू दिलं नाही, नाही म्हणे तुझं वर्क अपूर्ण आहे. मग माझं वर्क अपूर्ण आहे, माझं वर्क तर पूर्ण आहे, असाइनमेंट माझं कधीच मागे नाही आहे. मी दांडी मारत असलो तरी असाइनमेंट पूर्ण करायचं. हां, दांडे झाले मला मान्य आहे, फक्त एकच प्रश्न आहे माझा, त्याची ॲब्सेंटी माझी ॲब्सेंटी टॅली करा. माझ्यापेक्षा जास्त ॲब्सेंटी त्यांचा आहे असं माझं मत आहे. जर ते नसेल, माझ्यापेक्षा माझं जास्त असेल तर मी मान्य करतो, आणि एक जरी दिवस त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त असेल तर त्यालाही काढून टाकत हे अन्य नाही, पण ते ऐकलं नाही. मग मी त्या मनस्थितीत तिथे पोर्चमध्ये जाऊन बसलो, असं रडत होतो. तिथल्या तिथे डायरी घेतली, म्हणजे मी डेली डायरी लिहित होतो ना, हो ना, ही आजही आहे ना, इतक्या वर्षानंतर आजही तुमच्या सोबत आहे. April 1984 छान झालं, छानच झालं. तुम्ही डिवचले नसता तर कदाचित मी जागा झालो नसतो. सुस्त झोपलेल्या सिंहाला डिवचलात हे छानच झालं. चारी दिशांनो सावध रहा, आता माझ्या कंठातून अशी डरकाळी निघेल थरथरून जाल तुम्ही. सेम भावना थोडंसं वेगळ्या शब्दात, म्हणजे हे जरा कवितेच्या फॉर्ममध्ये आहे. आणि कुठे गेलं ते एक अपेश चोहीकडे, माझ्यावर वि स खांडेकरांचा प्रभाव होता. बरोबर आहे. त्यांच्या ज्या लिखाण शैलीचा वि स खांडेकरांना कोळून प्याले होते का तुम्ही? नाही, थोडस चोहीकडे अफाट पाणीच पाणी आणि नावेत मी एकटा. वाटलं होतं पाण्यात माशाशिवाय काही नसेल, पण माझा समज चुकीचा होता. इथे तर धूर्त मगरींचे साम्राज्य. चुकून पाय पडला त्या पाण्यात आणि त्याचा फायदा घेऊन त्या धूर्त मगरींनी पाण्यात ओढले मला. मी फक्त एकटा असह्य खोल खोल तळ्यात घेऊन गेले मला. त्यांच्या जबड्यातून सुटण्याचा निष्फल प्रयत्न केला खरा, पण नाही, त्यांचे जबडे जबरदस्त होते. अनेकांना तळ्यात पुरणारे ओढणारे ते, त्यांची पकड सैल कशी असणार? अर्थात आता तसं वाटत नाही, आता काळ गेलाय, भरपूर काळ गेलाय. या क्षणी जाळ्यात आहे खरा. वाटत असेल त्यांना मी संपेल, पण नाही, मी संपणार नाही. त्यांचे जबडे फोडून निघणार आहे मी, त्यात माझा काही काळ वाया जाईल, जाऊ देत, पण मी संपणार नाही, कदापि संपणार नाही. उलट त्यांनाच पुरून उरणार आहे. याच्यावरून असं वाटते की दुःख येणं किंवा आपल्या बाबतीत निगेटिव्ह होणं किती फायद्याचं असते. म्हणजे कुठे कितीही निगेटिव्ह झालं तरी त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह हे होतच असते. आता हजारो सुखदुःखाचे प्रसंग आणि अडचणीचे प्रसंग अनुभवल्यामुळे तुझं आता जे म्हणणं ते 100% बरोबर आहे, कारण फक्त ॲप्रोच पॉझिटिव्ह असायला पाहिजे. हो, जसं आता मी जिंकणार, हो, मी पेटून उठले, पेटून म्हणजे मी खानकसरांच्या कडे गेलो,
त्यांच्या बंगल्यावर त्यावेळी फ्लॅट होतं, बंगला नंतर मिळाला डीन झाल्यावर. त्यावेळी चर्चगेटच्या इथे क्लास वन ऑफिसरचे फ्लॅट होते, तिथे गेलो आणि सरांना सांगितलं भांडतच की असं असं मला परीक्षेला बसू नये, तुम्ही कसं काय मला बसू दिलं नाही. मग ते मला आधी मॅडम शांत सवाजा बस रे, शांत बसवलं, पाणी दिलं तरी माझं ते रडणं काही थांबेना, म्हणजे डोळ्यात पाणी काय थांबेना. मग सरांनी विचारलं काय झालं, सर मला तुम्ही परीक्षेला का बसू दिलं. अरे तुझं तुझे मला प्रेझेंटी दाखव, तुझे एवढे प्रेझेंटी कमी असताना मला कसं काय हे होईल. मग मी परत त्यांना तेच सांगितलं होतं की आणखीन काही विद्यार्थ्यांचं माझ्यापेक्षा जास्त दांडी आहे सर, आणि मी काही मौज मस्ती करण्यासाठी दांडे नाही मारले, माझी परिस्थिती खूप गरिबीची आहे, माझे वडील नाही आहे आणि घरून पैसा येत नाही आहे, अडचणीचं आहे भाऊ, साधे शिक्षक आहेत आणि मी इथे मेहनत करून शिकतो आणि मी कितीतरी कामं करतो आणि ते काम करत असताना दांडी होतात, मी काय मस्ती करत नाही आहे. मग त्यांना खूप वाईट वाटलं, ते म्हणाले आता सही केली आहे, मला सगळं तुझं चित्र दाखवलं, तुझ्याविषयी असं सांगितलं की हा फार दांड्या मारतो हे ते, आणि रूलप्रमाणे मी सही केली, पण काळजी करू नको, पुढच्या वर्षी तू माझ्याकडे ये, मी बघतो काय करायचं ते, मी तुला साथ देतो, बघू पुढच्या वर्षी कसं हे लोक तुला त्रास देतात. मी तसं त्यावेळी भरपूर काय काय सांगितलं त्या टीचरविषयी, असं करतात तसं करतात हे ते, पण गरीब म्हणजे एक एवढा संघर्ष करून माणूस जगतो, कॉलेजला येतो आणि मग असं करायला नाही पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे ना. आणि नको त्या मुलांना तुम्ही परीक्षेला बसू देता, तुमचं ते फेवरेट स्टुडंट, त्यांची मैत्री तुमच्याशी, आणि गरीब विद्यार्थ्याला मग असं का वागता तुम्ही, काय ज्युनियर विद्यार्थ्यांना न्याय एकसारखा असायला पाहिजे ना. असं भरपूर काय काय बोललो, मग त्यांना मला शांत केलं, म्हणाले पुढच्या वर्षी ये, मी बघतो काय करायचं, मी तुला सांगतो. घरी आलो, घरी आल्यानंतर मग भावांना मी सांगितलं, मग भाऊ काय म्हणाले, बरोबर आहे आपली परिस्थिती बरं नाही, आता तू काय मुंबईला जाऊ नको, आता मी काय तुला दर महिन्याला 300-500 रुपये देऊ शकत नाही, आणि मग इथेच आपण HD करूया, आर्ट टीचर म्हणून कुठेतरी नोकरी लावू, सोलापुरातच आपण नोकरी लावू, आर्ट टीचर म्हणून चांगलं आपलं चालेल. मग म्हटलं नाही नाही आता नाही, मला दाखवूनच जायचं त्यांना, आता मी मुंबईला जाणार, काम करणार, शिकणार, मी शिकून दाखवणार होते आणि त्यांचे जबडे फाडूनच काढणार, मी जाणार. मग म्हणजे ती जी एक जिद्द होती, ते म्हणजे माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि मी पेटून उठलो. मग भावांना मी म्हटलं तुम्ही पैसे पाठवूच नका, माझं मी करतो, तुम्ही आता काळजीच करू नका. खानविलकर सरांनी मला शब्द दिला आहे, आता मी तुझी जबाबदारी घेतो, बघू कोण काय करतात ते, मी जाणार आणि करणार.